कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सुधागड तालुक्यात 3 लाख रुपयांची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. सुधागड तालुक्यातील एका तलाठ्याने उत्कलनाची दिलेली नोटीस रद्द करून कारवाई न करण्याकरिता धोंडसे येथील व्यक्तीकडून 3 लाख रुपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सदर तलाठ्यावर लाचलुचपत विभागाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 कलम 7 नुसार पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. याबाबत सविस्तर माहिती अशी की सुधागड तालुक्यातील धोंडसे येथील तक्रारदार यांनी आपल्या जमिनीमध्ये घर बांधायचे असल्यामुळे व झाडे लावायची असल्यामुळे रस्ता बनवला होता. हा रस्ता बनवताना जमिनीतील माती बाजूला केली असल्याने सदर जागेत मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचे तत्कालीन तलाठी सजा नाडसूर सध्या नेमणूक तलाठी सजा वाघोशी तालुका सुधागड यांनी तक्रारदारांना सांगून 10 लाख रुपये दंड भरावा लागेल असे सांगितले आणि 3 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी 7 ऑगस्ट 2024 रोजी पाली सुधागड तहसील कार्यालयात येथे तलाठी याने तक्रारदार यांच्याकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते. परंतु तक्रारदार यांच्या हालचालीवर संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाहीये. त्यामुळे सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी तलाठी यांच्या विरोधात पाली पोलीस ठाणे येथे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक रायगड अलिबाग विभागाचे शशिकांत पाडवे करीत आहेत. पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र ठाणे सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की भ्रष्टाचारासंबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याशी संपर्क करावा.